शहराप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवले. वैजापूर इथं सरकारच्या विरोधात भजन करून संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला. शहरातील आंबेडकर चौकात टाळ मृदुंग घेऊन शेतकरी भजन करत होते. त्यानंतर ते संपात सहभागी झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून आला. सिल्लोड तालुक्यातील पानवडोत या ठिकाणी आज आठवडी बाजार होता, मात्र आजच्या संपामुळे तो बंद ठेवण्यात आला. तसंच कन्नड येथील आठवडी बाजाराकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. तालुका स्तरावरील अनेक बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. या संपामुळे पूर्ण व्यवहार ठप्प झाले. चिंतेपिंपळगाव इथं कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांनी दिलेल्या हाकेला दुकानदारांचा व व्यापारी वर्गाचा पाठिंबा मिळाला. खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी तसंच गारज इथं रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांसोबत राजकीय पक्षही संपात सहभागी झाले होते. भाजपचा मित्रपक्ष आणि सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेचाही संपात सक्रिय सहभाग बघायला मिळाला. हम सरकार का निषेध करते हैं. जो सब किसान आत्महत्या कर रहे हैं, इसकी वजह है सरकार. सरकार एक तो खेती माल को हमी भाव देती नहीं है. हम जो बैंक से लोन लेते हैं वो भी चुका नहीं सकते. जो खेती को खर्चा लगता है, समझो 5,000 रुपये खर्चा लगा तो 2,500 रुपये वो माल के बन रहे हैं, तो हमने कैसा कर्जा चुकता करना. इसीलिए हम सरकार का निषेध करते हैं. शेतकरियों को 60 साल के बाद पेंशन लागू होना चाहिए. शेतकरी का 7-12 कोरा होना चाहिए. कर्ज मुक्ति करना चाहिए सरकार ने, और दूध को भी भाव मिलना चाहिए. ऐसी हमारी